नमस्कार, जामखेड नगर परिषद जामखेड सार्वजनिक निवडणूक 2020 चे आरक्षण जाहीर। प्रभाग क्रमांक 1 सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग क्रमांक 2 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 3 सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग क्रमांक 4 नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती, प्रभाग क्रमांक 5 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 6 नागरिकांचा मागासवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 7 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 8 अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक 9 सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग क्रमांक 10 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 11 सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग क्रमांक 12 सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग क्रमांक 13 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 14 अनुसूचित जाती व्यक्ती, प्रभाग क्रमांक 14 नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती, प्रभाग क्रमांक 16 सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग क्रमांक 17 नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती, प्रभाग क्रमांक 18 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 19 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 20 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 21 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला। अशा प्रकारे जामखेड नगर परिषदेचे आरक्षण जाहीर करण्यात आले। जामखेडमध्ये राजकीय वातावरण गरम होत आहे। नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आमने सामने येणार असल्याची चर्चा आहे। वंचित बहुजन आघाडी, MIM, आम आदमी पार्टी सक्रिय होताना दिसत आहे, मात्र काँग्रेस व शिवसेना अद्याप सक्रिय दिसत नाहीत। तिसरा पर्याय म्हणून नगरपरिषद निवडणुकीत तिसरी आघाडी स्थापन होणार का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे। कर्ज जामखेडच्या प्रांताधिकारी माननीय अर्चना नस्ते मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली सदर आरक्षणाच्या सोडत लहान मुलाच्या हाताने चिठ्ठ्या काढून करण्यात आली। यावेळी जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मीना दंडवते, अभियंता आनंद शेळके, अविनाश साबळे आदी अधिकारी उपस्थित होते। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर आबा राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पोपट राळेभात, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक दिगंबर चव्हाण, नगरसेवक मोहन वस्तात पवार, अमित जाधव, नगरसेवक गणेश आजबे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष जमीर सय्यद, विकी सदाफुले, नाशिर सय्यद, अमोल गिरमे, गणेश राळेभात, कुंडल राळेभात, नितीन होलगुंडे, आतिश बारवे, संदीप बोराटे, महेश राळेभात, वसीम सय्यद आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। दूरचितपणाने नगरपालिकेच्या वार्ड वाईज आरक्षणाच्या यात सोडत काढलेल्या आहेत आणि निश्चितच कुणावरही अन्याय होणार नाही। या सोडती पारदर्शकपणे काढलेल्या असल्यामुळे ज्या नशिबाने निघलेल्या आहेत त्या सगळ्या चिठ्ठ्या ज्या त्या वार्डातील लोकांसाठी निघलेल्या आहेत। निश्चितच मला असं वाटतं की आता जामखेडकरांना एक विकासाची दिशा या इलेक्शनच्या माध्यमातून मिळणार आहे। नवे पर्व म्हणून रोहित पवार या ठिकाणी कर्जत जामखेडमध्ये काम करत असताना जामखेडच्या आणि कर्जतच्या नगरपालिकेतही राष्ट्रवादीचा मोठा झेंडा या ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार नाही अशा अपेक्षा आहेत। आणि या शहरांचा विकास करायचा असेल तर सत्ता केंद्रित थोडं काहीतरी राजकारण झालं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आणि ते राजकारण निश्चित या ठिकाणी होईल अशी अपेक्षा आहे। नवे पर्व, नवे ध्येय, नवे विकासाचे पर्व, नवीन आरक्षण, आज आमखेड नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आज आरक्षण पडले। आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुका आणि जामखेड शहराच्या विकासाची गंगा त्यांनी आणली असून उद्या विकासाचं व्हिजन ठेवून त्यांनी ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून जामखेड शहराच्या विकासाचे मोठे काम त्यांच्या हातून होणार आहे। नगर जामखेड शहरात नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेसचं संपूर्ण सीट निवडून येतील अशी मी आशा बाळगतो की रोहित पवार, आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन तरुणांची फळी उभी राहून सर्व तरुण मंडळी आणि विचारांनी विकासाचे ध्येय असलेली तरुण नवीन विकासाच्या माध्यमातून जामखेड शहराचा निश्चितच विकास
करतील आणि आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचा विकास हा मार्गी लागेल, कारण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, नगर जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आली तर ही विकासाची गंगा मुंबईपासून जामखेड शहरापर्यंत आणण्यात कुठेही रोहितदादा कमी पाडणार नाही हे मी खात्री बाळगतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात येईल मला खात्री वाटते.